24 डिसेंबर नंतर एक तासही वाढवून मिळणार नाही. मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. तर आतापर्यंत 54 लाख नोंदी सापडल्याचीही दिली माहिती. तुम्ही 10 वर्ष सत्तेत आहात पण टीका करायला शरद पवारच लागतात. फडणवीसांनी आरक्षणावरून केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर. सुषमा अंधारेंच्या विरोधात हक्कभंग आणण्याचा देवयानी फरांदेंचा इशारा. पुरावे नसताना ड्रग्ज प्रकरणामध्ये माझ्यावर आरोप का? फरांदेंचा सवाल तर हक्कभंगाची भीती नाही, अंधारेंचं प्रत्युत्तर. विधानसभेत पराभूत झालेल्या जागांवर भाजपचा फोकस असणार. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा नवा प्लॅन. नागपुरात स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट. 9 कामगारांचा जागीच मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर. नागपूर ब्लास्ट बनेल. मृतांचे नातेवाईक आक्रमक. नागपूर महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न तर पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज.